नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक उत्तम गोरे. आज आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या घटकावरती बोलायचं आहे, जो विज्ञानामध्ये राज्यसेवा असेल किंवा आपण सेंट्रलच्या कोणत्याही एक्झाम असू द्यात, रेल्वेचे असेल, SSC चे असेल किंवा इतर कोणत्याही एक्झाम ज्या असतात, त्यामध्ये जर विज्ञान घटक असेल तर क्लासिफिकेशन हमखास 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आणि हा चॅप्टर सर्वात असा जटिल आहे, लक्षात ठेवायला थोडासा अवघड आहे. असो, तर आता आपण ह्या चॅप्टरला सुरुवात करतो आहोत. ह्यामध्ये पाहिला विषय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपण ह्याच्या अगोदर पेशी पाहिले आणि पेशीलाच आधार मानून कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. एकट्या पेशीलाच नाही तर सजीवाच्या प्रकारानुसार, पोषणानुसार अथवा त्याच्यामध्ये चालणाऱ्या प्रजननानुसार बऱ्याचशा गोष्टीला आधार मानून हे क्लासिफिकेशन केलं जातं. आता ह्या चॅप्टरमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा आयोगामध्ये प्रश्न विचारला जातो की कासव कोणत्या गटात मोडतो, म्हणजे उभयचर का सरपटणारा. तर त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो की कासव हा उभयचर, बरोबर आहे, MPVS गटामध्ये मोडतो, बरोबर आहे. परंतु ते तसं नाही, कासव हा मोडतो कशामध्ये, सरपटणाऱ्यामध्ये. मगरीचंही तसंच आहे, परंतु बेडूक जर पाहिला तर बेडकाचं तसं नाही, बेडूक हा उभयचर गटामध्ये मोडतो. आता यामध्ये अशा प्रकारचं आपलं वारंवार कन्फ्युजन ह्या चॅप्टरमध्ये होत असतं आणि म्हणून आपण हा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम जो चॅप्टर घेतोय हा व्यवस्थितरित्या तुम्ही ऐकल्यानंतर वनस्पतीचे प्रकार असतील, प्राण्याचे प्रकार असतील किंवा हे सर्व काय बॅक्टेरिया जीवजंतू असतील, ह्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं ह्या ठिकाणी संभ्रम अवस्था तयार होणार नाही, एवढी पक्की गॅरंटी ह्या लेक्चरमध्ये मी घेतो. आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हिंदू शास्त्रानुसार 84 लाख युनिटून मानव जन्म होतो, म्हणजे थोडक्यात काय 84 लाख जीवजंतू ह्या सृष्टीवर आहेत. परंतु आतापर्यंत जेवढा अभ्यास झाला त्यामध्ये 42 लाख जीवजंतू असलेल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सृष्टीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षापासून केला जातो. पहिला प्रयत्न यामध्ये झालेला होता तो म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. बघा, कधी? इसवी सन पूर्व 6व्या शतकात जो शास्त्रज्ञ होता ना, ज्याचं नाव होतं थिओफ्रॅट्स. काय नाव आहे? थिओफ्रॅट्स. ह्या थिओफ्रॅट्सनं एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव होतं हिस्टोरिया प्लांटी. काय नाव आहे? हिस्टोरिया ऑफ प्लांटी. आणि ह्या ग्रंथामध्ये त्यांना जवळजवळ 500 प्रकारच्या वनस्पतीचं वर्गीकरण केलं होतं. तसंच इसवी सन पूर्व 3व्या शतकामध्ये ज्याला आपण ॲरिस्टॉटल म्हणतो, बघा, ॲरिस्टॉटल हा 14 शास्त्राचा जनक आहे, हा सिकंदरचा सुद्धा राजकीय गुरु होता. तर या ॲरिस्टॉटलनं एक ग्रंथ लिहिला हिस्टोरिया ऑफ ॲनिमालिया. काय आहे? हिस्टरी ऑफ ॲनिमालिया. ह्यामध्ये ह्यानं जवळजवळ 500 प्रकारच्या प्राण्यांचं वर्गीकरण करून ठेवलेलं होतं. आता जवळजवळ 18व्या शतकापर्यंत ह्या गोष्टीला कुणी धक्का लावला नव्हता. थिओफ्रॅट्सच्या हिशेबानं कसं होतं बघा, थिओफ्रॅट्स काय सांगतो, काय वनस्पती झुडूप असतील, वृक्ष असतील, वेली असतील, रोपटे असतील, असं तो वर्गीकरण करतो. म्हणजे वृक्ष, समजा आपण वडाचं आंब्याचं झाड बघतो, असे वृक्ष असतील. काय वनस्पती ह्या झुडूप असतील, जसं बाबळीचं वगैरे झुडूप आपण बघतो तसं. काय वनस्पती वेली असतील, तुम्हाला वेली माहितच आहे. काय वनस्पती रोपटे असतील, मिरचीचं वगैरे जे रोपटं आहे, अशा प्रकारे त्यांना वर्गीकरण केलेलं होतं. परंतु तो शेवाळ कोणत्या गटात टाकायचं, हे अशा बऱ्याचशा वनस्पती होत्या की त्यांचं तो वर्गीकरण करू शकत नव्हता त्या सिद्धांतानं. तसेच पंचायत ॲरिस्टॉटलची झालेली होती की ॲरिस्टॉटल काय सांगायचा, काय उभयचर आहेत, काय जलचर आहेत, काय भूचर आहेत, काय खेचर आहेत, खेचर म्हणजे हवेत, बरोबर, अशा प्रकारचे काही प्राणी आहेत. परंतु तोही बऱ्याचदा प्रॉपर रित्या व्यवस्थित बऱ्याचशा प्राण्यांच्या संदर्भात वर्गीकरण करू शकलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थानं गती आली बघा सन 1735 मध्ये. एक शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव होतं कार्ल लिनियस. काय नाव आहे? कार्ल लिनियस.
है ना, फादर ऑफ टेक्झॉनॉमी. काय? फादर ऑफ टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी काय म्हणजे फादर ऑफ टेक्झॉनॉमी. टेक्झॉ म्हणजे वर्गक, ज्याला आपण वर्गीकरण करण्याची पद्धती म्हणतो. त्यांनी वनस्पतीच्या आकारानं वर्गीकरण केलं, त्यांनी प्राण्याच्या राहण्यानं वर्गीकरण केलं, परंतु टेक्झॉनॉमी आतील स्ट्रक्चरवरून वर्गीकरण करण्याचं श्रेय कार्ल लिनियसला जातं. ह्या कार्ल लिनियसनं आपल्याला माहित आहे की दोनच प्रकार सृष्टी ठेवली, एक प्राणी सृष्टी आणि दुसरी होती ती म्हणजे वनस्पती सृष्टी. अशा प्रकारे हा वर्गीकरण करतो, एक प्राणी सृष्टी आणि एक वनस्पती सृष्टी. त्यानंतर पुढचा शास्त्रज्ञ येतो, त्याचं नाव हेकल असतं. काय नाव आहे? हेकल. हा हेकल ह्यामध्ये काय गोष्टी वाढ करतो, तो बॅक्टेरिया वगैरे अशांचा विचार, अमिबा वगैरे यांचा विचार करतो आणि तो प्रोटिस्टा नावाची एक सृष्टी तयार करतो असो. परंतु इथपर्यंत हा लढा संपलेला नाही. खऱ्या अर्थानं 1960 आसपास आर एच फिटाकर यानं पूर्ण जे जीव आहेत, वनस्पती आहेत, इवन निसर्गातील जेवढे जिवंत घटक आहे, यांचं वर्गीकरण पंचसृष्टीमध्ये केलेलं आहे. कशामध्ये केलेलं आहे? पंचसृष्टीकरण. बघा कसं आहे पंचसृष्टी वर्गीकरण, आर एच फिटाकर. तर आर एच फिटाकर यांनी 1960 आसपास, आर एच फिटाकर यांनी 1960 आसपास निसर्गाचं वर्गीकरण पंचसृष्टीत केलेलं आहे. बघा कोणते आहेत, ह्याला आपण फाईव्ह किंगडम म्हणूयात. काय म्हणूयात? फाईव्ह किंगडम, ज्याला आपण पंचसृष्टी म्हणतो. ती पंचसृष्टी कशी आहे बघा, ह्यामध्ये तो पहिल्यांदा ऍड करतो तो म्हणजे घटक मोनेरा. कोणता आहे? मोनेरा. मोनेरा सृष्टी. दुसरी सृष्टी तो आहे प्रोटिस्टा. कोणती सृष्टी आहे? प्रोटिस्टा. तिसरी सृष्टी तो इथं सांगतो फंजाय. चौथी सृष्टी तो इथं सांगतो प्लांटी. आणि पाचवी सृष्टी तो इथं सांगतो ॲनिमालिया. कोणती सृष्टी सांगतो? ॲनिमालिया. म्हणजे बघा, मोनेराला मराठीत मोनेराच म्हणायचं, प्रोटिस्टाला आदिजीव म्हणा, फंजायला कवक सृष्टी म्हणा, प्लांटीला वनस्पती सृष्टी म्हणा आणि ॲनिमालियाला प्राणी सृष्टी म्हणा. तर हेच वर्गीकरण आपल्याला व्यवस्थितरित्या पाहिजे. कोणी केलेलं आहे? आर एच फिटाकर यांनी. आणि बघा आता हा इथं मोनेरा घटकावरती बोलतो. पहिलंच मी काय सांगितलं, वर्गीकरणाचा बेसिक मूळ आधार हा पेशी पकडलेला आहे. काय पकडलेला आहे? पेशी. बघा पूर्ण ह्या सृष्टीचा विकास कसा होत जातो ते आपण पाहूयात. इथं आपण एक पेशी घेऊ, ही पेशी, ह्याला आपण अदृश्य केंद्रकी पेशी म्हणा. कसलं केंद्रक? अदृश्य, जिचं केंद्रक दिसत नाही. त्यानंतर पुढच्या वर्गातील दृश्य केंद्रकी पेशी, परंतु इथं एकपेशीय सजीव असतील. हेही एकपेशीय, हेही एकपेशी. इथं दृश्य केंद्रकी परंतु बहुपेशीय. आता हे काय करणार आहेत? बहुपेशीय झालेले हे एखाद्या ठिकाणी जाऊन वाढणार आहेत. त्यानंतर दृश्य केंद्रकी बहुपेशीय अशी सृष्टी तो तयार करतो, ते एका ठिकाणी थांबेल परंतु स्वतःच अन्न स्वतः तयार करेल. त्यानंतर पुढची बहुपेशीय दृश्य केंद्रकी
परंतु ही पूर्ण विकसित अशी सृष्टी आहे. बघा, केंद्रक नसणारे एक जीव आले, त्यानंतर केंद्रक असणारे एक जीव, परत केंद्रक असणारे बहुजीव झाले म्हणजे बहुपेशीय, त्यानंतर केंद्रक असणारे विकसित स्वतःचे अन्न सत्ता बनवणारे, आणि त्याच्या पुढे गेले की सत्ताचं अन्न ते म्हणजे परपोषी आहेत परंतु बौद्धिक दृष्ट्या वगैरे प्रचंड विकसित अशी ही सृष्टी. तर हे वर्गीकरण कोणी केलेलं आहे? आर एच फिटाकर यांनी. आता बघा आपण सृष्टी मोनेरा बघूयात, मोनेरा सृष्टीचा अभ्यास करूया. मोनेरा सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया येतात. काय येतात? बॅक्टेरिया म्हणजे ज्याला आपण जीवाणू म्हणतो. काय म्हणतो? जीवाणू. आता हे जीवाणू जे आहेत, हे जीवाणू पृथ्वीवर पृथ्वीच्या उत्पत्तीपासून सर्वात जुन्या काळापासून हे जीवाणू पृथ्वीवर आहेत. बरोबर आहे? हॅलो 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 हां, तर आपल्याला बॅक्टेरियाचे दोन प्रकार पाहायला मिळतात. बा, बॅक्टेरियाचे दोन प्रकार कोणते? एक प्रकार आहे आर्किया. कोणता प्रकार आहे? आर्किया. आणि एक आहे यू बॅक्टेरिया. कोणता? यू बॅक्टेरिया. आता हा जो आर्किया प्रकार आहे, हा प्रकार सर्वात जुना प्रकार. आपल्याला माहित आहे की जीवसृष्टीत पाण्यात पहिला जो जीव तयार झाला त्याचं नाव होतं मायकोप्लाझ्मा. तो एक बॅक्टेरिया होता पण तो आर्किया वर्गात ओढत होता. म्हणजे हा इथं का ओढत होता? का तर हे मायकोप्लाझ्मा जो होता की हा काय करायचा की ह्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. तसं आर्किया वर्गामध्ये जे बॅक्टेरिया येतात त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची फारशी गरज नसते. जसं की इथं मिथेनोजन्स नावाचे बॅक्टेरिया असतात जे मिथेनचा वापर करतात गॅसच्या टाकीमध्ये खोलवर वगैरे. आपण बघत असतात असे काय बॅक्टेरिया असतात. त्यानंतर काय थर्मो ऍसिडोफाईल असतात, म्हणजे ह्या अशा वातावरणात वाढतात की जिथं टेम्परेचर भरपूर असतं आणि कंडिशन ऍसिडिक झालेली असते अशा ठिकाणी हे वाढणारे बॅक्टेरिया असतात. मिथोजेन्स, थर्मो ऍसिडोफाईल्स हे कोणत्या गटात येतात? आर्किया गटात येतात. आणि जे आपण कॉमन रेग्युलर बॅक्टेरिया पाहतो ते असतात यू बॅक्टेरिया. रेग्युलर बॅक्टेरियामध्ये काय येतात? यू बॅक्टेरिया. आपण तर या ठिकाणी हे सृष्टी लक्षात घ्या. प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमालिया. आपण ते बोर्ड कमी पडतोय त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पहा. आर्किया वर्ग आपण पाहिलेला आहे. तर आर्किया वर्गात काय आहे? आर्किया वर्गामध्ये कोणत्या आहेत? ऑक्सिजनची तशी फारशी गरज नाही. आणि दुसरा यू बॅक्टेरिया. हा यू बॅक्टेरिया जो वर्ग आहे हा बॅक्टेरिया वर्ग कुठं पाहायला मिळतो आपल्याला? जे आपण रेग्युलर बॅक्टेरिया पाहतो जसं की सॉल्मोनेल टायपे आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी एसेर्शिया कॉलाय आहे, हे असे बॅक्टेरिया कशात येतात? यू बॅक्टेरिया. आता ह्यामध्ये काय असतं बघा, ह्यांच्यामध्ये फरक काय असतो? आर्कियाची जी सेल वॉल आहे ही पॉलिसॅकेराइड न बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? पॉलिसॅकेराइड म्हणजे कार्बोहायड्रेटची. आणि यू बॅक्टेरिया ह्यामध्ये दोन प्रकारच्या सेल वॉल असतात. एकाला आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो आणि एकाला आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय? ज्या सेल वॉलमध्ये 70 ते 80% प्रमाण हे पेप्टिडोग्लायकेन्स असतं. कशाचं? पेप्टिडोग्लायकेन. आणि ह्याच्यापेक्षा प्रमाण कमी असेल आणि उर्वरित प्रमाण हे फॅट्स असतं. ज्या दिवशी फॅटचं प्रमाण जास्त आणि पेप्टिडोग्लायकेनचं कमी तर त्याला ग्राम निगेटिव्ह म्हणायचं. आपण ख्रिस्तोपस ग्राम ह्या शास्त्रज्ञांना सांगितलं होतं की ग्राम पॉझिटिव्ह काय कशाला म्हणायचं? ज्यांच्या पेशी भित्तिकेत 70 ते 80% जास्त पेप्टिडोग्लायकेन असतं त्यांना ग्राम पॉझिटिव्ह. आणि ज्यांच्यामध्ये 70 ते 80% फॅटचं प्रमाण असतं त्यांना ग्राम निगेटिव्ह. बघा, बॅक्टेरियाचे दोन, आर्किया, यू बॅक्टेरिया. आता ह्यामध्ये बॅक्टेरिया जर पाहिला हा वर्ग, तर हा वर्ग मानवासाठी हानिकारक पण आहे
आणि फायदेशीर पण आहे. जसं की नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या बॅक्टेरिया असतील, ह्या मानवासाठी फायदेशीर आहेत आणि त्याच्यामुळं दही बनवणारा हा लॅक्टोबॅसिलस असेल तर तोही मानवासाठी फायदेशीर आहे. आणि काय फायदेशीर बॅक्टेरिया काय तोटेचे आहेत, जसं की टायफॉइड करणारा सालमोनेला टायफी आहे, टीबी करणारा, ट्युबरक्युलोसिस सारखा आजार करणारा जो बॅक्टेरिया आहे, तर हे आपण डिसीजमध्ये बघूयात की आजार म्हणजे जीवाणूजन्य आजार कोणते ते डिसीजमध्ये पाहूयात. बाकी हा बॅक्टेरिया वर्ग लक्षात आला का, ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की हा वर्ग आहे हा एक पेशी आहे, बरोबर आहे, ह्याचं पहिलं लक्षण. दुसरं, ह्याची जी पेशी आहे ती अदृश्य केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक आहे, ह्याचा केंद्रक दिसत नाही. तिसरं म्हणजे हा पाण्यात राहतो, जमिनीवर राहतो, हवेत राहतो, मानवी शरीरात राहतो, सर्वत्र हा आपल्याला पाहायला मिळतो, सृष्टीच्या निर्मितीपासून हा आपल्याबरोबर आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. असा हा पहिला वर्ग होता मोनेरा सृष्टी. कोणती सृष्टी? मोनेरा सृष्टी. ओके, तर त्यातल्या हानिकारक बॅक्टेरिया काय आहेत आणि फायदेशीर बॅक्टेरिया काय आहेत हे आपण हळूहळू पाहणार आहोत, ज्यावेळेस आपण बॅक्टेरियल डिसीज वगैरे ते चॅप्टर पाहणार आहेत त्यामध्ये. पुढचा वर्ग यातला आहे तो म्हणजे प्रोटिस्टा. कोणता वर्ग? प्रोटिस्टा. हा जो प्रोटिस्टा वर्ग आहे, बघा आपण पंचसृष्टी पाहतोय, त्यामध्ये प्रोटिस्टा वर्ग आला. प्रोटिस्टाला आपण आदिजीव वर्ग असं म्हणतो. हा आदिजीव वर्ग बहुतांश पाण्यात पाहायला मिळतो आपल्याला. कुठं? पाण्यात. आणि हे एक पेशीय सजीव आहेत. कसे सजीव आहेत? एक पेशीय. दृश्य केंद्रकी कशा आहेत? हे दृश्य केंद्रकी, ज्यांचा केंद्रक स्पष्टपणे दिसतो अशांना आपण प्रोटिस्टा आदिजीव म्हणतो. बरोबर आहे. प्रोकॅरियोटिक सेल, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि वॉटर यांचं राहण्याचं ठिकाण. ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये आपण पाहतो हे अत्यंत विकसित केंद्रक असणारे एक पेशीय जीव आहेत. आणि हे आपल्या हालचालीसाठी, आपण पाहिलं आमिबा जो आहे हा आमिबा आपल्या हालचालीसाठी शिडोपोडियाचा वापर करतो, अशा प्रकारे आमिबा आहे हालचालीसाठी शिडोपोडिया. त्यानंतर पुढचा वर्ग ह्यामध्ये पॅरामेशियम, चप्पल सारख्या आकाराचा पॅरामेशियम असतो, ह्याला सिलिया असतात. काय असतात? सिलिया, भक्ष्य पकडण्यासाठी वगैरे तो त्याचा वापर करतो. बघा हालचालीसाठी हा काय वापरतोय? शिडोपोडिया, ज्याला आपण मराठीत छदम पाद म्हणतो, आणि ह्याला सिलिया. सिलियाला मराठीत सिलियाच म्हणतो आपण, किंवा रोमके म्हणतो. काय म्हणतो? रोमके. पण सिलिया हा प्रचलित शब्द आहे. तर अशा प्रकारे यांचा केंद्रक स्पष्टपणे दिसतो. हे एक पेशीय जीव झाले. ह्यामध्ये बघा महत्वाचं काय, युग्लिन आहे. ह्यामध्ये जवळजवळ आज 30,000 प्रकारचे जीव पाहायला मिळतात. कशात? प्रोटिस्टामध्ये. म्हणजे काय प्रोटिस्टा? हे प्लांट सारखे असतात, काय प्रोटिस्टा अॅनिमल सारखे असतात, काय प्रोटिस्टा फंगस सारखे असतात. आणि 30,000 प्रकारचे हे प्रोटिस्टा आपल्याला पूर्ण ह्या सृष्टीमध्ये पाहायला मिळतात. आता हे सृष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर हे हानिकारक जीव मानवासाठी आहे. जसं की आमिबा सारखा जीव आहे, जो इंटेस्टाईन मध्ये गेला तर हा आपल्याला आमिबायोटिक डिसेंट्री सारखे आजार करतो. पाणीपुरीचं जे पाणी असतं त्यामध्ये हा खूप चांगल्या प्रकारे वाढतो आणि अशा आमिबायोटिक डिसेंट्री सारखे आजार इथं आपल्याला पाहायला मिळतात. हा जो जीव आहे ह्याचं अलैंगिक प्रजनन आहे. कसलं? अलैंगिक. अलैंगिक प्रजनन, ज्याला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतो. असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं? की ज्या प्रजननामध्ये ह्या पेशीला दुसऱ्या पेशीची गरज पडत नाही, किंवा ह्या अमिबाला दुसऱ्या अमिबाची गरज पडत नाही, किंवा ह्या पॅरामेशियमला दुसऱ्या पॅरामेशियमची गरज पडत नाही, अशा प्रजननाला आपण अलैंगिक प्रजनन असं आपण म्हणतो. वा, लक्षात आली सृष्टी. प्रोटिस्टा आदिजीव वर्ग. आदिजीव म्हणजे हे फार पूर्वीपासून ह्या सृष्टीवर आहेत. एक पेशी अतिशय डेव्हलप अशी ही सृष्टी आहे. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला असेल. आता पुढचा जो वर्ग आहे, तिसरा वर्ग, किंगडम फंजाय. कोणता आहे? किंगडम फंजाय.
तिसरी सृष्टी जी आहे ती आपली फंज आहे. कोणती आहे? फंज आहे, ज्यांना आपण कवक वर्ग असं म्हणतो. कसला वर्ग? कवक वर्ग, कवक सृष्टी, बरोबर आहे. त्याला आपण बुरशी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? बुरशी. आता ह्या सृष्टीचं वैशिष्ट्य काय बघा, ह्यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. काय म्हणतो? मृतोपजीवी. मृतोपजीवी म्हणजे काय असतं? जे डेड मॅटर असतो किंवा कुजलेले जे पदार्थ असतात त्याच्यावर हे वाढलेले असतात, म्हणून ह्यांना मृतोपजीवी असं आपण म्हणतो. आता यांचं वैशिष्ट्य काय बघा, हे युकॅरियोटिक सेल आहेत, दृश्य केंद्रकी पेशी. हे बहुपेशीय सजीव आहेत आणि हे एका जाग्यावरती अशा प्रकारे यांची वाढ झालेली असते. ओके, आणि ह्यामध्ये हे जे अन्न स्वतःच अन्न स्वतः बनवत नाहीत, हे कुजलेल्या पदार्थावर वाढतात आणि त्याच्यावर उपजीविका चालवतात. ह्यामध्ये बघा, बुरशी ज्याला आपण कवक सृष्टी म्हणतो, ही जर एक पेशीय असेल, कसली असेल? एक पेशीय, तर ह्याला किण्व या प्रक्रियेमध्ये याचा वापर होतो. ही जर बहुपेशीय असेल तर पेनिसिलियन, पेनिसिलियन म्हणून याचा वापर होतो, बहुपेशीय. तर ह्या सृष्टीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, युकॅरियोटिक आहे आणि ह्याचं प्रजनन दोन्ही प्रकारे होतं. कसं आहे? लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन, ह्या दोन्ही प्रकारे याचं प्रजनन होतं. लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन मधला फरक कळला का? की ज्यामध्ये नर आणि मादी दोघं आवश्यक आहेत अशांना लैंगिक प्रजनन, आणि ह्यामध्ये फक्त एकच जीव आहे त्याचा एखादा भाग कट केला किंवा तोडला मोडला तोच उगून येतो, अशा प्रकारला आपण अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. सेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन, अशा प्रकारे ही फंगस सृष्टी आहे. आता हा जो वर्ग आहे, आपल्याला माहित आहे की बऱ्यापैकी एक गोष्ट ऑब्झर्वेशन असं असतं की ज्या वेळेस हे जिथं बुरशी वाढलेली असते त्याच्या आसपास शक्यतो बॅक्टेरियाची वाढ होत नाही, का तर त्याच्या शरीरातून जे बाहेर पडतं त्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो. म्हणून पेनिसिलिनचा वापर बऱ्यापैकी बॅक्टेरियल इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी वापरताना पाहिलेला आहे. ह्यामध्ये भरपूर आहे बघा, ह्यामध्ये ह्या बुरशीचा वापर मनुष्यसृष्टीला प्रचंड आहे. मशरूमचा वापर आपण खाण्यासाठी करतो, त्यानंतर यीस्टचा वापर आपण पाहिलं की अल्कोहोल बियर वगैरे बनवण्यासाठी करतो, ह्याचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणात. ह्यामध्ये लायकेन, आता ह्याचं जगण्याची पद्धत कशी असते बघा, काय मृतोपजीवी आहेत जे मेलेल्या पदार्थावर वाढतात, काय सिम्बायोटिक नेचर आहेत. कसं नेचर आहे? सिम्बायोटिक पद्धतीनं जीवन जगतात, ज्याला आपण सहजीवन म्हणतो. कसलं जीवन? सहजीवन. सहजीवन म्हणजे काय असतं बघा, की एकमेकाला बांडगुळ जीवन वेगळं आणि सहजीवन वेगळं. सहजीवन म्हणजे एकमेकाला एकमेकाचा फायदा झाला पाहिजे. जसं की आपण लायकेन सारखी वनस्पती पाहतो, लायकेन ज्याला आपण दगड फूल म्हणतो. काय म्हणतो? दगड फूल. ही कशी वाढते बघा, तर ह्याचा काय भाग शेवाळ असतो आणि काय भाग कवक असतो. हे शेवाळ काय करतं? सूर्यप्रकाशापासून अन्न बनवतं आणि कवक काय करतं? जमिनीतील घटक शोषून घेतं आणि एकत्र दिसतं, त्यावेळेस त्याला आपण लायकेन म्हणतो. हे लायकेन आपल्याला हिमालय वगैरे अशा रिजनमध्ये पाहायला मिळतं. लिटमस पेपर बनवण्यासाठी या लायकेनचा वापर होतो. हा लायकेनच्या संदर्भात आपण जे काय माहिती पाहिली, तर आपण बघितलं की एक बुरशी जीवन पद्धती कशा, एक मृतोपजीवी असेल अथवा सहजीवन पद्धती. म्हणजे कवक वर्ग जर आपण बघितलं तर मानवसृष्टीसाठी भरपूर उपयोगी आहे. आपण बघितलं मशरूमचा वापर आपण अन्न बनवण्या अन्न म्हणून करतो, पेनिसिलिनचा वापर पनीरमध्ये करतो, त्यानंतर पेनिसिलिनचा वापर आपल्याला अँटीबायोटिक म्हणून करतो, त्यानंतर ॲस्परजिलसचा वापर आपण नायट्रिक ॲसिड बनवण्यासाठी करत असतो, त्यानंतर सॅक्यारोमायसिस सर्विसी याचा वापर आपण बेकरी उद्योगामध्ये करतो, ॲफेलोटॉक्झिनचा वापर आपण त्या बऱ्यापैकी विष वगैरे विषारी पदार्थ वगैरे कीटकनाशक वगैरे बनवण्यासाठी या ठिकाणी करत असतो. तर अशा प्रकारे ही झाली फंगसची माहिती. बघा, आपण क्लासिफिकेशन फाईव्ह किंगडमचा अभ्यास करतोय, पंचसृष्टीचा. पहिला मोनेरा बघितला, पोर्टिस्टा बघितला, त्यानंतर आता फंगस बघितलेला आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला तो म्हणजे प्लांट, वनस्पती सृष्टी. आता वनस्पती सृष्टी ही अत्यंत महत्वपूर्ण आहे, एक्झामला हमखास विचारणारे प्रश्न आहेत,
त्याच्यामुळं वनस्पती सृष्टीचं लेक्चर आपण दुसऱ्या भागामध्ये बघूयात आणि तशाच प्रकारे आपण प्राणीसृष्टीचं बघू. आता या ठिकाणी मी आशा करतो की तुम्हाला मोनेरा, प्रोटिस्ट आणि फंगस हा वर्ग चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असावा. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चर आपलं या ठिकाणी वनस्पती सृष्टीवर असेल. Till I get up, time is barely on our side.